नमस्कार, मराठी रेसिपीजमध्ये मी स्वरदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत की साबुदाण्याची खिचडी कशी करायची. अशा आणखीन सोप्या रेसिपीज बघण्यासाठी मराठी रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर देखील क्लिक करा. तर चला आपण ही रेसिपी स्टार्ट करूयात. ही खिचडी बनवण्यासाठी दोन वाट्या, दोन स्टीलच्या रेग्युलर वाट्या साबुदाणा मी घेतली आहे आणि ह्या साबुदाण्यावर स्टार्चचं एक पावडर असतं. तर ते पावडर पूर्ण निघून जाईपर्यंत साबुदाणा चोळून चोळून 4 ते 5 वेळेस तरी कमीत कमी आपल्याला धुवून घ्यायचा आहे. एकदा हा 4-5 वेळेस साबुदाणा धुवून झाला की ह्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून किंवा 1/2 वाटी पाणी मी ह्यात टाकून हा साबुदाणा झाकून ठेवून मी रात्रभर याला भिजू देणार आहे. जनरली 4-5 तास पण ह्याला पुरेसे असतात. आता सकाळी आपण बघूयात की साबुदाणा कसा भिजला आहे. तर मी हलवून बघते याला अगोदर. मस्तपैकी साबुदाणा आपला भिजलेला आहे. आता ह्यात आपण टाकणार आहोत 1/2 टेबलस्पून दाण्याचं कोट, त्यात 1/2 चमचा साखर. तर तुम्ही यात साधं मीठ पण टाकू शकता किंवा सेंधी मीठ पण टाकू शकता. मी यात हिमालयन पिंक सॉल्ट यूज करते. तर आपण हे मीठ टाकल्यानंतर हे सगळं मिक्सचर आपण मिक्स करून घेऊयात. मी हिरव्या मिरच्या टाकणार आहे पण तुम्हाला जर लाल तिखट टाकायचं असेल तर तुम्ही हे मिक्स करतानाच लाल तिखट पण ॲड करा. हे आपलं मिक्सचर आता बनून रेडी आहे. त्यानंतर मी फोडणीमध्ये काय टाकायचं त्याची तयारी केली आहे. तर फोडणी टाकताना एक एक वस्तू मी सांगते. त्यानंतर मीडियम फ्लेमवर मी गॅस पहिले चालू केला होता, त्यात मी 1 मोठा चमचा चांगलं तूप टाकते किंवा साजूक तूप. हे आपण तूप पहिले गरम करून घेऊयात. तुम्ही जर भारतात राहत असाल तर तुम्ही अनसॉल्टेड किंवा लोण्याचं पण तूप करू शकता. आणि तुम्ही जर भारताबाहेर राहत असाल तर कोणत्या पण ग्रोसरी स्टोअरवर अनसॉल्टेड बटर मिळतं आणि मी पण त्याचंच तूप बनवते घरी. तर त्याचा व्हिडिओ मी दुसऱ्या चॅनलवर टाकलेला आहे, इंग्लिशमध्ये आहे तो व्हिडिओ. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ते तुम्ही नक्की चेक करा. तूप आता तापलं आहे तर त्यामध्ये मी पहिले टाकणार आहे जिरे. साधारण 1/2 चमचा 1/2 टीस्पून मी जिरे घेतले. जिरे फुलत आले की मी त्यात टाकणार आहे शेंगदाणे. शेंगदाणे आपण छानपैकी रोस्ट करून घेणार आहोत अगोदर, त्यामुळे खूप छान टेस्ट येते रोस्टेड शेंगदाण्यांमुळे उसळीमध्ये किंवा साबुदाण्याच्या खिचडीमध्ये. एकदा शेंगदाणे रोस्ट झाले किंवा लाईट ब्राऊन कलरचे झाले की मी त्यात टाकणार आहे हिरव्या मिरच्या. मी 3 हिरव्या मिरच्या घेतल्या. आणि तुपाऐवजी तुम्ही बटर किंवा तेलही वापरू शकता साबुदाण्याच्या खिचडीसाठी. एकदा मिरची झाली की त्यात मी टाकणार आहे बटाटा. मी 1 मोठ्या साईजचा बटाटा उकडून घेतला आहे. आणि लहान असेल तर तुम्ही 2 बटाटे घेऊ शकता, मोठा असेल तर 1 बटाटा पुरेसा आहे. कच्च्या बटाट्यापेक्षा उकडीच्या बटाट्याने ह्या साबुदाण्याच्या खिचडीला खूप छान टेस्ट येते, एकदम टेस्टी होते खिचडी. तर मी आता थोडासा हा बटाटा परतून घेणार आहे. आपण बटाटे अगोदरच उकडून घेतलेले आहेत त्यामुळे त्याला फार वेळ काही परतायची गरज नाही. एकदा त्याला सगळ्या साईडनी तूप लागलं की आपण त्यात टाकणार आहोत साबुदाण्याचं हे अगोदर बनवलेलं मिक्सचर. ह्याला हलक्या हाताने आपण मिक्स करून घेऊयात. ह्या साबुदाण्याला आपण व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे आणि याचा असा तडतडचा आवाज जरा कमी झाला की माझं साबुदाण्याची खिचडी बनवण्याचं सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे की मी 1 टेबलस्पून दूध ह्यात टाकते. तर आपण ह्यात दूध टाकणार आहोत आणि परत एकदा ही साबुदाण्याची खिचडी आपण हलवून घेणार आहोत. तर हे दूध एकदा व्यवस्थित मिक्स झालं
की आपण यावर झाकण ठेवणार आहोत. आता आपल्याला ह्या साबुदाण्याच्या खिचडीला 5 मिनिट वाफ येऊ द्यायची आहे. मी दूध ह्यासाठी टाकते याच्यामध्ये की ह्याने एकतर कडक राहत नाही साबुदाणा, मऊ होतो आणि त्याची चवही खूप एनहान्स होते. साधारण 2-3 मिनिटांनी परत एकदा चेक करायचं आहे आपल्याला ह्या खिचडीला आणि मिक्स करायचं आहे. आणि ह्याची हीट जी आहे ती आपल्याला आता लोवर करायची आहे, म्हणजे खाली खिचडी लागणार नाही. त्यांनी खालची खिचडी कडक होते आणि वरची मऊ होते किंवा शिजतच नाही, त्यामुळे हीट ही लोवर. आपण याला आता उघडून बघूयात एकदा, ह्याला छानपैकी वाफ येईल. आणि तुम्ही कोर्स्ट जर दाणाचं कोटी, शेंगा दाणाचं कोटी यात यूज केलं तर चिकटपणा कमी होईल साबुदाण्यातल्या खिचडीचा. उपवासासाठी बनवत असाल तर बऱ्याच जणांकडे कोथिंबीर वगैरे चालते ह्यावर टाकायला. हा साबुदाणा असा ट्रान्सल्युसंट व्हायला लागतो. ह्याला एक वाफ आली की गॅस बंद करून आपली साबुदाणा खिचडी ही सर्व करायसाठी रेडी आहे. तुम्ही याला दही किंवा लिंबू सोबत खाऊ शकता, खूप छान टेस्ट येते. आपली खिचडी आता रेडी आहे, मी ट्राय करून बघते. खूप सॉफ्ट आणि टेस्टी झाली आहे ही साबुदाणा खिचडी, तुम्ही पण ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर तुम्ही फेसबुक आणि व्हॉट्सॲपवर हिला शेअर पण करा. आणि माझ्या सगळ्या सोशल मीडियाच्या अकाउंट्सची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ते पण चेक करा. आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर सबस्क्राईब बटनवर बेल आयकॉनसोबत क्लिक करायला विसरू नका. परत भेटूयात अशा सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.